नमस्कार, मी पूजा. राहुल फाटेज ब्युटी शो मनातलं सौंदर्य चेहऱ्यावर या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण ॲडव्हान्स कॉस्मेटिक पीलिंग या विषयावर सविस्तर मार्गदर्शन जाणून घेणार आहोत आणि याच विषयावर आपल्याला सविस्तर मार्गदर्शन करणार आहेत आंतरराष्ट्रीय ख्यातीचे सौंदर्यतज्ञ राहुल फाटे सर. सगळ्यात आधी त्यांचं आपल्या स्टुडिओमध्ये स्वागत करूया आणि लगेचच आजच्या विषयावरचं सखोल मार्गदर्शन त्यांच्याकडनं जाणून घेऊया. सर, सगळ्यात आधी आमच्या स्टुडिओमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. नमस्कार. नमस्कार. आजचा आपला विषय आहे की ॲडव्हान्स कॉस्मेटिक पीलिंग म्हणजे नेमकं काय. तर सगळ्यात पहिल्यांदा मला तुम्हाला विचारायचं आहे की स्किन पीलिंग म्हणजे नेमकं काय असतं आणि याच्यामध्ये सुद्धा काही प्रकार असतात का, काय सांगू शकता त्याबद्दल. हो, आपल्याला स्किन पीलिंगबद्दल आज जाणून घ्यायचं आहे आणि अनेकदा मी स्किन पीलिंगविषयी बोलत आलेलो आहे. पण अनेकदा स्किन पीलिंगविषयी बोलत असताना पण लोकांच्या मनामध्ये पीलिंगविषयी खूप सारे कन्फ्युजन्स आहेत आणि म्हणून मी ठरवलं आहे की आपण डिटेल्ड चर्चा केली पाहिजे स्किन पीलिंगविषयी, की नेमकं काय आहे, कशासाठी केलं जातं, त्याचे नेमके फायदे काय, कुणी करायचं, का करायचं. कारण थोडासा टेक्निकल विषय असल्यामुळे आणि आपल्याकडे त्याच्याबद्दल खूप माहिती नाही, त्याच्याबद्दल खूप जास्त सायंटिफिक ट्रेनिंग नाही, या सगळ्या गोष्टींमुळे कन्फ्युजन आहे, त्याबरोबर एक भीती पण आहे. आणि म्हणून प्रत्येकाला एक गोष्ट माहिती झाली आहे भारतामध्ये आता, की स्किन पीलिंग केल्यानंतर आपली त्वचा सुंदर होते, आपण निश्चित सुंदर दिसायला लागतो आणि या सुंदर दिसण्याच्या मोहापायी मग स्किन पीलिंगचा मोह होत असतो. पण या स्किन पीलिंगमध्ये नेमकं काय घडतं, ते कशासाठी केलं जातं, हे समजून घेणं अतिशय महत्त्वाचं आहे. आणि म्हणून मला इथं तुम्हाला सांगायचं आहे की जेव्हा आपण स्किन पीलिंगविषयी म्हणतो तेव्हा एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आपलं सगळं दिसणं, आपल्या त्वचेचं सौंदर्य, आपल्या त्वचेचं सुंदर असणं, हे सगळं त्वचेवरती किती मृतपेशी आहेत याच्यावर अवलंबून असतं. जर तुमच्या त्वचेवरती खूप साऱ्या मृतपेशी असतील, डेड टिश्यूचं प्रमाण खूप जास्त असेल, तर तुम्ही निश्चितच चांगले दिसत नाही. आणि इथे आपण मुळात एक विषय समजून घ्यायला पाहिजे पूजा, की यंग एजमध्ये मुली किंवा मुलं असू देत, ते अतिशय सुंदर दिसतात. म्हणजे टीनेज ज्याला आपण म्हणतो, एक 17, 18, 19, 20 वर्ष या वयामधली मुलं जेवढी सुंदर दिसतात तेवढी ती नंतर कधीच दिसत नाहीत. म्हणजे एकदा 25 ओलांडली, 30 आले, 40 आले की मग तुम्हाला ते यंग एजमधलं सौंदर्य असं खुलून दिसत नाहीच. म्हणजे असं खूपदा होतं पहा की एक वडील आणि एक मुलगा किंवा एक आई आणि मुलगी आपल्याकडे येते आणि ऑलमोस्ट सिमिलर असतात दिसायला आणि दिसायला सर्वसामान्य असतात. ती आई कशी तरीच दिसत असते आणि सर्वसामान्य असून पण ती मुलगी खूप सुंदर दिसते किंवा तो मुलगा खूप आकर्षक दिसतो. हे आकर्षक दिसणं खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर दोघेही सावळे असतात, आई पण असू देत किंवा मुलगी असू देत किंवा वडील मुलगा, पण तो मुलगा खूप आकर्षक दिसतो आणि वडील असे वयस्क आणि वेगळे दिसायला लागतात. मग असा प्रश्न पडतो की हा मुलगा किंवा ही मुलगी का सुंदर दिसतात, तर त्यांची त्वचा पाहिल्यावर तुम्हाला असं लक्षात येतं की नाही, ही त्वचा वेगळी आहे, खूप सुंदर आहे. आणि तारुण्याचं जे तेज आपण म्हणतो ते त्या त्वचेवर झळाळत असतं आणि म्हणून ही व्यक्ती मग खूप सुंदर दिसत असते. मग असं असताना सगळ्यात पहिला प्रश्न पडतो की नेमका काय बदल घडला, वयाचा फरक पडला, म्हणजे त्वचेत काहीतरी फरक पडला म्हणून ते वडील छान दिसत नाही किंवा आई छान दिसत नाही आणि तो मुलगा खूप सुंदर दिसतोय. आणि मग याच्याकडे जेव्हा मी सायंटिफिकली बघायला सुरुवात केली तेव्हा असं लक्षात आलं की तरुण जी त्वचा असते त्याच्यावरती मृतपेशी जमण्याचं प्रमाण जे असतं ते अत्यंत कमी असतं आणि त्या मानाने मग जसजसं वय वाढत जातं तसं त्वचेवरती मृतपेशी वाढत जातात आणि मृतपेशींचं प्रमाण वाढलं की स्किन मॅच्युअर दिसायला लागते, तिची मॉइश्चर होल्डिंग कपॅसिटी कमी होते, ते तेज, ती झळाळी, तो टाइटनेस, हे सगळं हळूहळू त्याची उतरण सुरू होते. आणि हे सुरू होण्याचं कारण म्हणजे मृतपेशी साठण्याचं प्रमाण त्वचेवरती वाढायला लागतं आणि मग मृतपेशी साठायला लागल्या की तुम्ही मॅच्युअर दिसायला लागता, तुमच्या त्वचेवरचा टॅन वाढायला लागतो. ते साधं एक कोवळं वांग आणि एक जरड वांग, एक कोवळं दोडकं आणि एक जरड दोडकं, याच्यात जो फरक असतो तोच नेमका आपल्या त्वचेच्या बाबतीत घडत जातो. आणि मृतपेशी साठायला लागल्या की मग सगळं गणित बिनसायला लागतं. मग काय होतं, मृतपेशी साठतात, मृतपेशी जेवढ्या वाढल्या तेवढं त्यातलं मॉइश्चर होल्डिंग कमी झालं, तजेला कमी झाला. मॉइश्चरमुळे काय होतं, तजेला मिळतो, तो तजेलाच कमी व्हायला लागतो, तो तजेला कमी होतो. त्याबरोबर मृतपेशी वाढल्या की मेलॅनिनचं प्रमाण वाढतं, म्हणजे आपण आणखी डार्कर दिसायला लागतो.
हे सगळे बदल जेव्हा एकत्र घडायला लागतात तेव्हा आपण आपोआप मॅच्युअर दिसायला लागतो, आपली त्वचा पालटायला लागते आणि मग ते सौंदर्य, ती नजाकत कमी व्हायला लागतं. मग असं कसं काय होतं? तर याच्याकडे जेव्हा मी सायंटिफिकली बघायला सुरुवात केली तेव्हा असं लक्षात आलं की टीनेजमध्ये मुलं किंवा मुली जेव्हा पदार्पण करतात तेव्हा त्यांच्या स्किनला असा नवीन हॉर्मोन्सचा स्रोत मिळायला सुरुवात होते. हा नवीन हॉर्मोन्सचा स्रोत आला की त्वचा उत्तेजित होते, प्रफुल्लित होते, कारण हॉर्मोन्सची संजीवनी त्या त्वचेला मिळते. आणि मग ही हॉर्मोन्सची संजीवनी मिळायला लागली की त्यांचं कार्य प्रॅक्टिकली सुरू होतं. म्हणजे काय होतं? अँड्रोजन्स नावाचे हॉर्मोन्स असतात, मुली असू देत किंवा मुलं असू देत त्यांच्या शरीरात. आणि मग हे अँड्रोजन्स नेमकं काय करतात पूजा, हे समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. तर अँड्रोजन्स आतून स्किन पीलिंगचं काम करतात. म्हणजे नेमकं काय होतं? तर हे जे अँड्रोजन्स असतात ना, हे त्वचेला आतून उत्तेजित करतात आणि अँड्रोजन्सनी उत्तेजना दिली की त्वचेच्या आतल्या लेअरला नवीन पेशी झपाट्यानं तयार होतात. मग नवीन पेशी झपाट्यानं तयार झाल्या म्हणून त्वचेचा थिकनेस वाढत नाही. तर गंमत अशी होते की जेनेटिकली डिसाइडेड असतं की बाह्य त्वचा जी आपली आहे ती किती थिक असेल. आणि मग गंमत अशी होते की या अँड्रोजन्सनी आतनं स्टिम्युलेट करायला सुरुवात केली की या मृत पेशी झपाट्यानं गळून पडतात आणि नवीन पेशी त्यांना रिप्लेस करतात. आणि मग हॉर्मोन्स जेव्हा त्या त्वचेला उत्तेजित करतात, नवीन पेशी तयार होतात, जुन्या गळून पडतात. जुन्या गळून पडल्या की त्याच्याबरोबर त्वचेतलं मेलॅनिन पण गळून पडतं, डार्कनेस कमी होतो, तुम्ही प्रफुल्लित, उजळ, सुंदर दिसायला लागतात. हे मूळ सौंदर्याचं गणित निसर्गानं केलेलं. असा प्रश्न मनात येतो की जसजसं एखादी व्यक्ती मॅच्युअर होते तसं मग त्याच्या शरीरातलं हॉर्मोन्सचं प्रमाण कमी होतं का? तर नाही, हॉर्मोन्सचं प्रमाण कमी होत नाही, अँड्रोजन्स तेवढेच असतात. पण त्या अँड्रोजन्सना आपल्या पेशी रेझिस्टंट व्हायला लागतात. आपले जे रिसेप्टर्स असतात त्वचेमधल्या ज्या पेशींची संवेदनशीलता असते या हॉर्मोन्सबद्दलची, ती सुरुवातीला खूप जास्त असते आणि थोड्या प्रमाणात जरी हॉर्मोन्स आले तरी तिथं झपाट्यानं बदल घडतात. कालांतरानं जसजसे आपण वयस्क होत जातो रोजच तेच हॉर्मोन्स त्या पेशींना भेटून त्यांना त्या हॉर्मोन्सची सवय होत जाते. आणि मग ज्या प्रमाणात त्या हॉर्मोन्सला रेस्पॉन्स यायला पाहिजे त्या प्रमाणात येत नाही, तो कमी होत जातो. आणि मग हा हॉर्मोन्सला येणारा रेस्पॉन्स कमी व्हायला लागला की मग ज्या प्रमाणात नवीन पेशींची निर्मिती व्हायला पाहिजे, ज्या प्रमाणात नवीन पेशी तयार होऊन जुन्या गळून जायला पाहिजेत, तसं घडत नाही. आणि तसं घडलं नाही की मग खऱ्या अर्थानं आपण मॅच्युअर आणि वयस्क दिसायला लागतो. मग हे सगळं घडत असताना जर आपल्याला पुन्हा रिव्हर्स जायचं असेल तर, पुन्हा आपल्याला तीच गोष्ट जर साध्य करायची असेल तर गणित साधं आहे की जर आपण या हॉर्मोन्सचं जे कार्य आहे आतून सुरू आहे ते आतून न करता बाहेरून केलं तर. म्हणजे कसं होत आहे पहा, हॉर्मोन्स आले, त्यांनी आतून उत्तेजित केलं, नवीन पेशी तयार झाल्या आणि म्हणून जुन्या गळून पडल्या. आपण उलटं गेलो की या जुन्या पेशी काढून टाकल्या आणि रोज काढत राहिलो, म्हणजे पीलिंग केलं, वरच्या मृत पेशींचा थरच्या थरच काढून टाकला. आणि रोज होमकेअरमध्ये आपण एखादं होमकेअर पील दिलं की ज्याने अगदी सुपरफिशियल हलकासा स्किनवरचा लेअर पील होऊन निघून जातोय. तर रोज पीलिंग केल्यानं किंवा पिरियॉडिक पीलिंग केल्यानं त्वचा पातळ होत जाईल का? की पीलिंग करत राहिलं मग त्वचा पातळ होत गेली आतल्या मसल्सपर्यंत पोचलं, असं काही होत नाही. तुम्ही जेवढ्या मृत पेशी काढून टाकाल तेवढीच आतली स्किन पुन्हा उत्तेजित होते आणि ती नवीन पेशी तयार करते. म्हणजे या नवीन पेशी तयार करण्याला उत्तेजना तेव्हा मिळेल जेव्हा तुम्ही वर साठलेल्या मृत पेशी काढून टाकाल. हे खऱ्या अर्थानं तुमच्या हॉर्मोन्सचं जे आतलं कार्य आहे त्याला बाहेरून रिप्लेस करणं म्हणजे पीलिंग. जर यांचं स्किन पीलिंग आपण केलं, यांच्या चेहऱ्यावरच्या मृतपेशी आपण काढून टाकल्या, रेग्युलर काढल्या, म्हणजे किती, 15 दिवसातनं एकदा सुरुवातीला, नंतर महिन्यातनं एकदा स्किन पीलिंग आपण आपल्या सेंटरला समजा केलं आणि त्यानंतर मी होमकेअरमध्ये एक होमकेअर पील लिहून दिलं. होमकेअर पील माइल्ड असतात, त्यांना एक्सफोलिएटर्स असं म्हणतात.
आणि हे माइल्ड एक्सफोलिएटर्स जेव्हा त्वचेवरती लावले जातात तेव्हा ते रोज एक्सेस तयार होणाऱ्या मृतपेशी फक्त काढतं. आणि तुमची पर्सनॅलिटी तुम्हाला मेंटेन करायची असेल, सुंदर दिसायचं असेल, स्वतःचं व्यक्तिमत्व जसंच्या तसं अनेक वर्षांसाठी मेंटेन करायचं असेल तर त्याला स्किन पीलिंग शिवाय पर्याय. ज्याप्रमाणे तुम्ही म्हणताय की तुम्हाला आयुष्यभर जर का सुंदर दिसायचं असेल तर तुम्हाला स्किन पीलिंग विषयी दुसरा कुठलाही पर्याय, म्हणजे माझी स्किन जर पाहिली आता 50 मध्ये ती 50 निश्चित वाटत नाही, आपण त्याविषयी बोलूया. पण आयुष्यभर सुंदर दिसायचं असेल तर आपल्याला स्किन पिलिंग शिवाय दुसरा कोणताही पर्याय नाही. आणि जसं तुम्ही स्वतःचं उदाहरण देत होता की 50 येऊन सुद्धा तुमची स्किन इतकी छान आहे, काय सांगता येईल नेमकं कशामुळे? मूळ जर पाहिलं माझी स्किन कधी पण तुम्ही पाहिली तर त्याला असे डाग सुरकुत्या किंवा लोंबलेली असं दिसत नाही. म्हणजे तुम्ही पाहिलं असेल की माझं वजन प्रचंड होत, म्हणजे ओव्हरऑल खरं सांगायचं तर मी 136.8 म्हणजे 137 किलो वजन होतं. आणि या गेल्या 9 महिन्यामध्ये माझे स्वतःचे डाएट पॅटर्न्स वापरून मी 47 किलो वजन कमी केलं. आता 47 किलो वजन कमी केल्यानंतर माझा चेहरा हा एवढा होता आणि तो एवढा छोटा झाला. हा छोटा होत असताना तो लोंबायला पाहिजे होता, कुठेतरी रिंकल्स यायला पाहिजे होते किंवा ती स्किन अशी सगळी डॅमेज दिसायला पाहिजे होती, असं कुठेही माझ्या चेहऱ्यावर दिसत नाही, सुरकुत्या आलेल्या नाही, ते इव्हन आहेत. हे सगळ्याचं मूळ श्रेय जाते ते स्किन पीलिंगला. जेव्हा तुम्ही मृतपेशी त्वचेवरच्या काढून टाकता तीही त्वचा डॅमेज न होऊ देता. सगळ्यात महत्वाची गोष्ट स्किन पीलिंगमध्ये तीच महत्वाची असते की त्वचेला कुठल्याही प्रकारचा डॅमेज न होऊ देता जेव्हा तुम्ही मृतपेशी काढून टाकता ती ते खरंच स्किलफुल काम आहे. म्हणजे असं वाटलं की आपल्या चेहऱ्यावर खूप मृतपेशी झाले, मग दगड घेतल्यानं घासून काढलं ती सगळी स्किन डॅमेज होऊन जाईल. म्हणजे त्याला घर्षण देऊन चालत नाही, खूप स्क्रब्स वापरून चालत नाही, अत्यंत सॉफ्टली अत्यंत कोमल पद्धतीनं या मृतपेशी अलगद सोडून काढून टाकणं हे खऱ्या अर्थानं पीलिंगचं स्किल असतं. आणि ज्यांना कुणाला हे असं अलगद पीलिंग करणं जमतं तेच खऱ्या अर्थानं तुम्हाला सुंदर बनवू शकतात. आणि सौंदर्याबद्दल गोष्टी जर करायच्या झाल्यात, तुम्हाला जर खऱ्या अर्थानं सुंदर दिसायचं असेल तर त्यासाठी कुठलीही औषधं वापरायची किंवा डॉक्टरकडे जाण्याची गरज नाही. सुंदर दिसण्यासाठी तुम्हाला एखादा सौंदर्य दालनात ब्युटी पार्लरमध्ये जिथे या सायंटिफिक गोष्टी केल्या जातात तिथेच तुम्हाला खऱ्या अर्थानं जायला पाहिजे. आणि राहुल फाटेज इनोव्हेशन्स हे भारतातले सगळ्यात अद्ययावत ब्युटी पार्लर्स आहेत असं मी म्हणतो, जिथे लेटेस्ट टेक्नॉलॉजी पण संपूर्ण कॉस्मॅटिक पद्धतीनं जिथं त्वचेची केअर केली जाते. आणि त्वचेची केअर करून तिथे जिथे प्रॉपर कॉस्मेटिक पद्धतीनं तुमची त्वचा पूर्ववत सुंदर केली जाते ती सौंदर्य दालनं, ती ब्युटी पार्लर्स म्हणजे राहुल फाटेज इनोव्हेशन्स आहेत. फक्त कॉस्मेटिक सायंटिफिकली वापरल्यानंतर आणि अत्यंत सायंटिफिकली जेव्हा स्किन पीलिंग केलं जातं त्यावेळेला तुमची त्वचा किती आमूलाग्र बदलते. खरं तर पूजा, आपल्याला माझे खूप सारे क्लायंट्स आहेत ज्यांना असं उत्स्फूर्त सांगावं असं वाटतं की सर आम्ही तुमच्याकडे आलो आणि आमची त्वचा किती बदलून गेली. या लोकांना खऱ्या अर्थाने एकदा आपल्याला बोलवायचं आहे, त्यांना त्यांच्या शब्दात मला लोकांना सांगायचं आहे की आपल्याकडे सायंटिफिकली काम केल्यानंतर केवढा प्रचंड बदल घडू शकतो. आणि आपले नंबर्स इथं सातत्यानं डिस्प्ले होत असतात, तर मला असं म्हणायचं आहे आपल्या प्रेक्षकांना की ज्यांना खऱ्या अर्थानं सुंदर व्हायचं आहे, सुंदर दिसायचं आहे, त्यांनी फक्त एकदा आपल्याला कॉल करायचा आहे. आणि नुसता मिस्ड कॉल दिला तरी आपले टेक्निकल ऑफिसर्स यांच्याशी बोलतील. नक्कीच, ज्या पद्धतीनं तुम्ही म्हणालात की भारतीयांना सुद्धा हे स्किन पिलिंग सूट होतं, तर तुमच्या सेंटर्समध्ये नेमकं स्किन पिलिंग कशा पद्धतीनं करून घेतलं जातं आणि युरोपमध्ये उगम झालेल्या स्किन पिलिंगचा भारतीय त्वचेला कशा पद्धतीनं उपयोग होतो. सर, ब्रेकवर जाण्यापूर्वी जसं तुम्ही म्हणाला होतात की भारतीय त्वचेसाठी सुद्धा स्किन पिलिंग खूप आवश्यक आहे, मात्र जसं मी तुम्हाला म्हटलं की या सगळ्याचा उगम जो आहे तो युरोपमध्ये झालेला आहे आणि याबद्दल मला वाटतं आपण सविस्तर बोलायचंय, मात्र या भागामध्ये ते पूर्ण होणं शक्य नाही. पुढच्या भागामध्ये आपण याबद्दल सविस्तर बोलूया. मात्र सगळ्यात महत्वाचं जसं तुम्ही म्हणालात की स्किन पीलिंग जे असतं ते फक्त यंग होण्यासाठीच उपयोगी असतं की याचे आणखीन दुसरे काही फायदे आहेत, याबद्दल तुम्ही प्रेक्षकांना काय माहिती द्या? खूपच महत्वाचा प्रश्न आहे पूजा, कारण आपण आता जे बोलत होतो ते यंग दिसण्याबद्दल, पण जेव्हा आपण स्किन पीलिंग विषयी बोलतो आणि ब्युटी पार्लर मधलं स्किन पीलिंग ब्युटीच्या दृष्टीनं कॉस्मेटिक स्किन पीलिंग विषयी बोलत असतो तेव्हा एक गोष्ट अतिशय प्रखरपणे लक्षात ठेवायला पाहिजे
की नुसतंच एजिंग नव्हे, नुसतंच यंग दिसणं नव्हे, तर अनेक प्रकारच्या स्किन कॉम्प्लिकेशन्समध्ये आपल्याला स्किन पीलिंगचा उपयोग होतो. म्हणजे कसं, तुम्ही खूप उन्हात फिरत आहात आणि स्किन टॅन झाली, तर स्किन टॅन झाल्यानंतर तुम्ही एखादं स्किन लाईटनिंग क्रीम किंवा ब्राईटनिंग क्रीम असं काहीतरी लावताय, तर मला नाही वाटत की त्यानं तुमच्या त्वचेवरचा पूर्ण टॅन जाईल. ॲडव्हर्टायझर्स होत असतात, लोक सांगत असतात, पण एक गोष्ट लक्षात घ्या की मृतपेशी जोपर्यंत तुमच्या त्वचेवरती साठलेल्या आहेत, त्या मृतपेशींमधलं मेलॅनिन काही काढता येत नाही आणि हे मृतपेशींमधलं मेलॅनिन ब्लीच पण होत नाही. म्हणजे ब्लीचिंगच्या बाबतीत तर आपण एक सविस्तर बोलणारच आहोत की ब्लीचिंग केल्यानं त्वचेवरचे केस ब्लीच होतात, त्वचा ब्लीच होत नाही. तुमचं टॅन कमी होऊ शकत नाही, तुमचं पॅचिनेस जाऊ शकत नाही, तुमचं हायपर पिगमेंटेशन जाऊ शकत नाही. बाहेरून तुम्ही कितीही क्रीम्स लावा, कितीही जेल्स लावा, आणि जर ते कमी झालं तर ते पुन्हा झपाट्यानं परत येतं. हे सगळं जर टाळायचं असेल, तुम्हाला टॅन आला आहे समजा खूप त्वचेवरती, तर टॅन काढायचं आहे, पहिलं तर उत्तर पीलिंगच असू शकतं की जेव्हा कॉस्मेटिक पीलिंग कराल तेव्हा वरच्या मृतपेशी निघून गेल्या. निघून गेल्या म्हणजे त्या मृतपेशींमध्ये जे मेलॅनिन रंगद्रव्य ज्याच्यामुळे तुम्ही काळे दिसता आहात तेच जर निघून गेलं तर तुम्ही आपोआप उजळणार आहात. म्हणजे उजळत उजळत काही तुम्ही तुमच्या मूळ रंगापेक्षा अगदी युरोपियन गोरे होणार नाही, हे नेहमी लक्षात ठेवा. परंतु तुमच्या त्वचेवरच्या मृतपेशी काढल्यानंतर तुमच्या त्वचेवर साठलेला टॅन जो आहे हा निश्चित कमी होणार आहे, हे पण मला तुम्हाला सांगायचं आहे. टॅन कमी होईल, बारीक सुरकुत्या तुमच्या चेहऱ्यावर आल्या असतील त्या कमी होतील, पॅची झालेली असेल तुमची स्किन, म्हणजे डोळ्याभोवतीचा रंग वेगळा आहे, कपाळावरचा वेगळा आहे, नाक वेगळ्या रंगाचे आणि गाल वेगळ्या रंगाचे दिसत आहेत, ओठांभोवती डार्क झालं आहे, असे मल्टिपल प्रॉब्लेम्स तुम्ही चेहऱ्यावरचे फेस करता आहात, हे सगळे प्रॉब्लेम्स तुम्हाला निश्चित कमी करता येतील स्किन पीलिंगच्या माध्यमातून. नुसतंच पीलिंग करायचं का असं नाही, त्याच्याबरोबर सपोर्टिव्ह होमकेअर हवी, प्रॉपर त्वचेची काळजी घ्यायला पाहिजे. म्हणजे टॅनिंग कमी करता येईल, पॅचिनेस कमी करता येईल, तुमच्या चेहऱ्यावर हायपर पिगमेंटेशन असेल ते सुद्धा पीलिंगनं कमी होतं, हे तर सायंटिफिकली प्रूव्हड आहेत. म्हणजे मी स्वतः नुसतं त्याच्याबद्दल सांगायची गरज नाही, विज्ञान जे बोलतं तेच राहुल फाटे तुम्हाला सांगत असतात. म्हणजे मला काहीही तुम्हाला थेरॉटिकल सांगायला आवडत नाही, जे बोलतो मी ते प्रॅक्टिकल आणि सायन्सनं प्रूफ केलेलं असतं. तुम्हाला टॅन काढायचं असेल, सुरकुत्या काढायच्या असतील, पॅचिनेस कमी करायचं असेल, त्वचेवरचं हायपर पिगमेंटेशन खूप डार्क दिसत असेल आणि ते कमी करायचं असेल, तुम्हाला यंग दिसायचं असेल, ओपन पोर्स कमी करायचं असतील, क्रस्ट ब्लॅकहेड्स व्हाईटहेड्स तुमच्या चेहऱ्यावरचे कमी करायचं असतील, या सगळ्या गोष्टींना फक्त पीलिंग हा पर्याय असं मला म्हणायचं नाही, पण पीलिंग हा एक पर्याय निश्चितच आहे आणि पीलिंग करून मग इतर पर्याय जर वापरले तर तुम्हाला निश्चित 100% यश मिळू शकतं, तुमची पर्सनॅलिटी बदलू शकते, तुमची त्वचा बदलू शकते. आणि भिवू नका, कारण सायंटिफिक कॉस्मेटिक पीलिंग जर कुठे होत असेल तर ते राहुल फाटेज या ब्रँडबरोबरच होतं. राहुल फाटेज रिसर्च प्रॉडक्ट असू देत किंवा राहुल फाटेज इनोव्हेशन्स ही आमची अद्ययावत ब्युटी सेंटर्स असू दे, जिथे आम्ही पूर्ण त्वचेची काळजी घेतो. मी त्यांना सायंटिफिक ब्युटी पार्लर्स असं म्हणतो, कारण कॉस्मेटिक सायंटिफिकली वापरून तुमची त्वचा बदलण्याची किमया आपण इथे करत असतो. आणि म्हणून मला नेहमी सांगायचं आहे की नुसतं स्किन पीलिंग एजिंगसाठी नाही, या सगळ्या प्रकारच्या प्रॉब्लेमसाठी तुम्हाला स्किन पीलिंग निश्चित उपयुक्त ठरणार आहे. आणि त्यासाठी जर आणखीन आपल्या प्रेक्षकांना माहिती हवी असेल तर आपले नंबर एक साधा संपर्क आपल्याशी करायचा आहे. या व्यतिरिक्त मला तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगायची, ती म्हणजे आपल्या वेबसाईटबद्दल www.rahulfate.com. एवढं जर तुम्ही टाईप केलं तर तुम्हाला निश्चित आपल्याशी संपर्क साधता येईल वेबसाईटवर. आणि मुख्य म्हणजे माझं जे फेसबुक पेज आहे त्या फेसबुक पेजला पण तुम्हाला लाईक करता येईल, व्हिजिट करा एकदा फेसबुक पेजवर माझ्या संपर्कात या, आपण निश्चित अनेक गोष्टी साधू शकू आणि स्किन पीलिंग व्यतिरिक्त तुम्हाला सुंदर कसं होता येईल याविषयी योग्य मार्गदर्शन आपल्याला निश्चित करता येईल. आणि मला वाटतं ऍडव्हान्स पीलिंगच्या माध्यमातून आपण आपल्या सेंटरमध्ये येऊन आणखीन सुंदर कसं होऊ शकतो याबद्दल जर तुम्हाला सविस्तर माहिती जाणून घ्यायची तर आपले नंबर जे आहेत ते स्क्रीनवर येतातच आहेत, त्या नंबर्सवर एकदा संपर्क केला तर याबद्दलची सगळी सविस्तर माहिती आपल्याला निश्चितच मिळू शकते. सर, आज तुम्ही ऍडव्हान्स पीलिंग बद्दल इतकी छान माहिती आमच्या प्रेक्षकांना दिली त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. नमस्कार. नमस्कार.
राहुल फाटेज ब्युटी शो मनातलं सौंदर्य चेहऱ्यावर या विशेष कार्यक्रमामध्ये आज आपण इथेच थांबतोय. पुढच्या भागामध्ये सुद्धा आपण ॲडव्हान्स पीलिंगबद्दल सविस्तर मार्गदर्शन जाणून घेणार आहोत. तोपर्यंत नमस्कार.